या बातमीचे प्रायोजक आहे अमृता फार्म फ्रेश चिकन, हायजीनिक चिकन, उच्च दर्जा व उत्तम आरोग्याची हमी, आता थेट घरपोच सेवा। आज 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमरावती जिल्ह्यामधील सर्व भगिनी बांधव आणि नागरिकांना मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मनपूर्वक शुभकामना देतो। उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आज पुरस्कृत केलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। 150 वर्षाच्या गुलामगिरीमधून मुक्त करणारे सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक 70 वर्षामध्ये या 73 वर्षामध्ये स्वातंत्र्य अबाधित राखणारे सीमेवरील सैनिक या 73 वर्षात देशवासियांना अन्नधान्याने परिपूर्ण करणारे सर्व शेतकरी बांधव यांना मी विनम्र अभिवादन करतो। 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, परंतु त्या स्वातंत्र्याला एक दुःखाची किनार होती। 15 ऑगस्ट नंतरचा काळ थोडा संघर्षात गेला। भारताचा शिरपेच असलेलं काश्मीर भारतात सामील झालं, परंतु 370-35A कलमामुळे सातत्यानं अपूर्णतेची जाणीव होत होती आणि ती शल्य देणारी। हा स्वातंत्र्य दिवस अनोखा आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारताचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी करोडो भारतवासियांचं स्वप्न पूर्ण केलं आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बहुमताने 370-35A कलम रद्द केलं। काश्मीर, जम्मू, लडाख इथल्या सर्व नागरिकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगायला मिळालं आणि संपूर्ण भारताचं जे स्वप्न आहे, अखंडित भारत असला पाहिजे, त्या स्वप्नाचं पहिलं पाऊल पूर्ण केलं। आणि त्यामुळं मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। भारत स्वतंत्र झाला होता, परंतु या भारतामधल्या अनेक महिला, विशेषतः मुस्लिम समाजातल्या महिला, त्यांच्या मनामध्ये सातत्यानं भीतीची भावना राहत होती आणि त्या भीतीच्या भावनेमध्ये 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर 3 वेळा तलाक पटल्यानंतर त्यांना घर मुलाबाळासह सोडून जावं लागत होतं। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोणत्याही महिलेच्या, कोणत्याही भगिनीच्या डोळ्यामध्ये आसवं येऊ नये आणि त्यामुळं 3 तलाक कायदा रद्द केला आणि तमाम माझ्या मुस्लिम भगिनींना एक स्वातंत्र्य, एक संरक्षण देण्याचं काम केलं। याबद्दलही मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक मजबूत नवनिर्मित भारत निर्माण करण्याचं स्वप्न नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याचं हातात घेतलेलं आहे। त्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य गरीब जनता, सामान्य जनता, तळागाळातील जनता, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो, ते अंत्योदय पूर्ण करण्याचं स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने करण्याचं वचन, अभिवचन पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना सर्व जाती करता, सर्व समाजाकरता अतिशय उत्कृष्टपणे ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये यशस्वीपणे राबविले जाते। पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता आणि त्यामुळे फुफ्फुसाचे आजार होत होते, त्या सर्व महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी दिल्या जाते। ज्या महिला पंतप्रधान उज्ज्वला योजनेमध्ये बसत नाही, त्यांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 600 कोटी रुपयाची प्रज्ज्वला योजना आणली आहे आणि त्यामध्ये 100 रुपयामध्ये सिलेंडर दिले जातात। सर्वात महत्वाचा गरीब जनतेला, सर्वसामान्य जनतेला प्रश्न असतो आरोग्याचा,
आणि हा आरोग्याचा प्रश्न सोडवण्याकरता कितीही गंभीर आजार असो 5 लाख रुपयाच आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून होतो आणि जे आयुष्यमान मध्ये बसत नाही त्या लोकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. यावेळेला महाराष्ट्रामध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी महापूर आहेत, काही ठिकाणी महापूर आहे, काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु अशा परिस्थितीमध्ये शेतकरी ग्रामीण भागाच्या पाठीशी भक्कमपणे सरकार उभे आहे. महापुरामध्ये आपण सर्वांना सांगू इच्छितो की 6,000 कोटी रुपयाची मागणी आपण केंद्राला केली आणि ती पूर्ण होत नाही तोपर्यंत 6,000 कोटी रुपये राज्य शासन खर्च करणार आहे. आपल्या भागामध्ये जिथे कमी पाऊस होतो त्या ठिकाणी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जमिनीतला ओलावा कायम राहिला पाहिजे यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये 1,052 गावाची निवड करण्यात आली. 382 कोटी खर्च केले, 16,665 कामं पूर्ण केली आणि 83,000 TMC पाणी उपलब्ध झालेलं आहे. याचा फायदा एक संरक्षित सिंचन जरी दिलं तरी उत्पादनामध्ये 1.5 पट वाढ होते. माननीय पंतप्रधानांनी पीक विमा योजना जी काढली त्या पीक विमा योजनेमध्ये मागील वर्षी 1,38,000 शेतकऱ्यांनी विमा काढला होता आणि 6,65,00,000 रुपयाची नुकसान भरपाई दिल्या गेली आहे. या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद या योजनेला मिळाला आणि या योजनेमध्ये 1,05,00,000 म्हणजे 105 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय. ही विमा योजना संपूर्णतः फार्मर्स फ्रेंडली शेतकऱ्यांची मित्र म्हणून केल्या गेली आहे आणि त्यामध्ये आपण तालुका कृषी कार्यालयामध्ये दक्षता समित्या सुद्धा निर्माण केलेल्या आहेत. मागील 13 शेततळे योजनेमध्ये अमरावतीमध्ये 5,205 शेततळे निर्माण झाले. याशिवाय अमरावतीमध्ये अनुसूचित जातीच्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता आणि गरजू लोकांकरता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवली. यावर्षी 260 लोकांना 869 एकर जमीन आपण खरेदी करून दिलेली आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये 460 कोटी खर्च झालेले आहे आणि 56,000 लोकांना स्वतःच हक्काचं घरकुल निर्माण झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये रस्ते अतिशय महत्वाचे. माननीय मुख्यमंत्री महोदय 30,000 किलोमीटर रस्ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये केले, त्यामध्ये अमरावतीचा वाटा सर्वात महत्वाचा. शेतापर्यंत जाण्याच्या रस्त्याकरता पालकमंत्री पानन रस्ते योजनेमधून प्रत्येक शेतापर्यंत शेतकरी जाऊ शकला पाहिजे आणि त्याचा माल बाहेर विकण्याकरता आला पाहिजे यासाठी सुद्धा ती योजना अतिशय चांगल्या तऱ्हेने राबवली जाते. हायब्रिड एन्युटी, त्यासोबतच नॅशनल हायवेचं कॉन्क्रिटीकरण आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यानिमित्तानं मी परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आपला विदर्भ अमरावती जिल्हा पाठीमागे होता, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी जिथे कापूस पिकतो त्या ठिकाणीच प्रक्रिया झाली पाहिजे हा उद्देश लक्षात ठेवून MIDC नांदगाव पेठ इथल्या MIDC मध्ये 32 टेक्सटाईल कंपन्या सुरू केलेल्या आहेत. आज 8,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे आणि 40,000 तरुणांना यामध्ये रोजगार मिळतोय. त्याशिवाय संत्र्यावर प्रक्रिया व्हायला पाहिजे यासाठी मेक इन इंडियामध्ये जैन आणि कोका कोला यांच्या माध्यमातून प्रक्रिया केंद्र हिवरखेड येथे ठाणाटोणी येथे उभारणी सुरू आहे आणि 300 टन संत्रा त्यामध्ये गाळल्या जाणार आहे. शेतकरी हा आत्मा आहे आणि आपला हा अमरावती जिल्हा दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, कारण सिंचनाचा अनुशेष होता. परंतु माननीय मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस
आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून बहिराजा जलसंजीवन योजनेमध्ये सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचं काम हातात घेतलेलं आहे. हे प्रकल्प पूर्ण करून पाईपलाईनने शेतापर्यंत सिंचनाचं पाणी पोहोचवल्या जाणार आहे. त्याची प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. शेतापर्यंत पाणी गेल्यानंतर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या पिकापर्यंत पाणी गेलं पाहिजे यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेमध्ये 80% अनुदान ठिबक सिंचनाकरता अमरावती जिल्ह्याकरता जाहीर केलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचं याकरता मनपूर्वक स्वागत करतो. गटशेतीला प्रोत्साहन देण्याकरता अमरावती जिल्ह्यामध्ये 11 गटांना 2 कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 1,69,000 खातेदारांना 661 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना त्यामध्ये अडचण आहे, बँकांमधून अडचण जर निर्माण होत असेल तर त्यासाठी AR पातळीवर दक्षता समित्या निर्माण केलेल्या आहेत. त्यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांच्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये 9,500 सभासदांना 2 लाख रुपयाचं वितरण व्याज सवलत देण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमचा कृषी सहाय्यक बसतो आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आवश्यक होत्या अमरावती जिल्ह्याला त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. मला सांगायला आनंद वाटतो की अमरावती जिल्ह्यामध्ये बोंडेश्वर जवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करता आम्ही जागा निश्चित केलेली आहे आणि त्या ठिकाणी लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन केलं जाईल. बेलोरा विमानतळ हे अति आवश्यक आहे आणि बेलोरा विमानतळाचं विस्तारीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. त्या माध्यमातून नाईट लँडिंग होऊन सर्व कंपनी किंवा इंडस्ट्रियलिस्ट आपल्याकडे येऊ शकतील. पाण्याची समस्या सोडवण्याकरता मोर्शीमध्ये 70 गाव पाणी पुरवठा असो, गावाच्या वैयक्तिक योजना असो, त्या सुद्धा परिपूर्णपणे केल्या गेली आहे. वृक्ष लागवड हा माननीय वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांचं स्वप्न आहे. 33 कोटी वृक्ष लागवड 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत 1,20,000 वृक्ष लागवड आम्ही इथे करतोय. युवक आणि युवती हा महत्वाचा असणार. युवक आणि युवतींकरता जेव्हा युवतीवर एखादा हल्ला होतो तर माझ्यासारख्या बापाचं मन कळवत आणि त्यामुळं या सर्व मुलींना कराटेचं प्रशिक्षण देण्याकरता आम्ही योजना बनवली आणि त्या माध्यमातून आज 1 लाख मुली संपूर्ण शाळांमध्ये आणि जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर कराटेचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. त्या सर्व स्वयंसिद्ध मुलींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्यासाठी नुकतीच एक योजना जाहीर झाली ती लक्षात आणून देणं आवश्यक आहे की वनालगत असलेल्या शेतीवर कुंपन सुद्धा दिल्या जात आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रोटेक्शन होईल. जैविक शेतीला जास्त महत्त्व आपण दिलेलं आहे आणि त्यामुळं सेंद्रिय शेतीचा कारखाना सुद्धा माळवडीला सुरू होतोय. सौर ऊर्जा प्रकल्प गव्हाणकुंडला सुरू होतोय आणि त्यासोबतच नवीन जिल्हा क्रीडा संकुल 4,88,00,000 ते सुद्धा निर्माण होत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जो संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे तो आपण सर्वांना पूर्ण करायचा. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा अमरावती जिल्हा डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा अमरावती जिल्हा आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर जीवन जगले जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ मासाहेब, रमाई, त्यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर महिला मजबूत, महिलांचं सक्षमीकरण होत आहे आणि म्हणून मजबूत भारताचं नवनिर्माण करण्याकरता समृद्ध महाराष्ट्र
आणि विकसित अमरावती जिल्हा करण्याकरता आपला सर्वांना सर्वांचं सहकार्य मी मागतोय. आपला सर्वांचं या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्व कर्मचारी अधिकारी आणि नागरिक आपण सर्वजण मिळून सबका साथ सबका विकास सबका विश्वास या माननीय पंतप्रधानांच्या धोरणाप्रमाणे या अमरावती जिल्ह्याला विकसित करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद.